ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। उद्या गुरुवार, आपण प्रत्येक गुरुवारी या महिन्यामध्ये उपवास केले, पूजा मानल्या। आता प्रश्न केलेला आहे की आता उद्याच्या गुरुवारी पूजा मांडायची का नाही, एक। आणि दुसरी गोष्ट, ज्यांना पूजा मांडायची त्यांची इच्छा आहे तर त्यांनी पूजा विसर्जन कधी करावं असं का विचारलंय, तर अमावस्या आहे पण कधी अमावस्या आहे? 7 सायंकाळी। तर ज्यांना पूजा मांडता ना तुम्ही लोक, तर पूजा मांडायला काहीच अडचण नाही। काही मंडळीनं गेल्या गुरुवारीच विसर्जन करून टाकलं, पुढच्या गुरुवारी अमावस्या म्हणून पूजा आता या गुरुवारी करायची नाही असं तरी ठरवलं, आणि मागच्या गुरुवारी सर्व काही करून टाकलं ते। आणि काही मंडळींना की बाबा अमावस्या सायंकाळी लागणार आहे, आता करायला काय अडचण नाही म्हणून करायला लागलात, तसं विचारलंय मला। तर तुम्ही पूजा मांडू शकतात आणि विसर्जन तुम्हाला जर शक्यच जर असेल तर आज समजा सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही विसर्जन करू शकता। खरे तर ती पूजा बरेच जण काय करतात, गुरुवार दत्ताना सायंकाळी पूजा मांडतात, पण तसं नाही ते। आता ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, प्रत्येक जण वेगवेगळं सांगतं, आम्ही लोक वेगळे सांगतो, दुसरा वेगळा सांगतो, पण तुम्हाला बी पंचायत पडते की नेमकं कुणाचं ऐकावं कुणाचं, तर ऐकावं कुणाचं, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असं करता तुम्ही। काय नाही होत, तुम्हाला जसं योग्य वाटतं ना तसं करायचं। एक लक्षात ठेवायचं, देव धर्मातल्या ज्या गोष्टी आहेत ना, तुमची जेवढी श्रद्धा आहे तेवढं तुम्हाला ते सुचतं, याचं त्याचं ऐकायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही, त्यात माझं सुद्धा ऐकायचं नाही। तुम्ही जर ईश्वरावर श्रद्धेनं काही गोष्टी करत असाल, त्याची आराधना करत असताना पूजापाठ करत असाल, तर तुम्हाला आपोआप तुम्हाला ते सुस्त काय करायचं ते ईश्वर तुम्हाला बुद्धी देतो, तू असं कर म्हणून त्याचं ऐकायचं, आमच्यासारख्याचं सुद्धा ऐकायचं नाही। म्हणजे माझं म्हणतो आणि इतर बी, कारण खूप काही वेगवेगळं सांगतात लोक, प्रत्येक वेगवेगळं काहीतरी सांगतं, त्याच्यामुळे तुम्ही बावचळून जातात, काय कुणाचं ऐकावं कुणाचं नाही काही कळत नाही। आणि त्यात पुन्हा थोड्याशा काही अति बाया बी शहाण्या आहेत, काही काही तिला जसं वाटतं ना तसं ती सांगती पुढचीला, मग याचं त्याचं मग कुणीची कुणाला मेळ लागत नाही। जी अर्धवट असतं त्यांना तर मग ते वाटतं काय काय करावं माय, कुणाचं ऐकावं की मग हे करू का ते करू होतं। ज्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न पडतो कुणाचं ऐकावं, त्यावेळेस शांत बसायचं, देवापुढे बसायचं, शांत डोळे झाकायचे, त्याचं नामस्मरण करायचं, आणि म्हणाय मग तर तुम्हाला काय करेल, तो प्रश्न करायचा मनातले मनात की बाबा हे असं असं आहे, आता मी काय करू नेमकं, तर तुम्हाला आपोआप सुचेल काय करायचं ते। आणि तुमच्या मनाला जे वाटतं योग्य वाटतं तेच करायचं, कारण ईश्वरानं संकेत दिलेला असतो तो। जर एखादा भयानक प्रश्न पडला तुम्हाला अशाच पद्धतीचा अथवा इतर, काय नाही करायचं, रात्री झोपताना शांत झोपताना विचार करायचा, जप करायचा मनातले मनात, डोळे झाकायचे, आणि झोपी गेल्यानंतर तुम्हाला आपोआप सकाळी उठल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला। पण तेवढा विश्वास तुमच्या देवावर असला पाहिजे, लक्षात ठेवा। अहो आपल्यापाशीच आहे सर्व गोष्टी, काही विचारायची गरज नसते। एक निष्ठेनं ईश्वरावर श्रद्धा ठेवायची, फक्त एक गोष्ट आहे की कुठलं बी ह्याचं करू का त्याचं करू, ही केलं की नाही बघा होत, मी ते बी सांगतो तुम्हाला।
हे केलं की ते करू का हे करू काय कुणाचं ऐकू असलं काय की बरेच गोष्टी देवाचं पण काय काही समाजापर्यंत खूप याचं करायला सांगतात कुणी कशाचं, मग ते असं झालं की मग त्यावेळेस होत नाही, कारण तुमचं अस्थिर मन ते संकेत देत नाही. अस्थिर मन त्यासाठी एकाच देवावर विश्वास ठेवून व्यवस्थित ठेवून ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपोआप सापडतं. आपोआप सापडतं, काही काळजी करायची नाही. तसं करा. आणि तो प्रश्न होता उद्याच्या याच्याबद्दल, तर बऱ्याच जण कुणी काही काही सांगत असतील, यूट्यूबवर वेगवेगळं सांगत असतील, काही सांगत असतील, तरी तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आता मी माझं मत मांडलं की तुम्हाला जर समजा वेळ असेल, बऱ्याच वेळांना काय करतात लोक नोकरी वगैरे करतात, त्यांना उशिरा येणं होतं, काही होतं, त्यासाठी काही अडचण नाही. ज्यांना वेळ आहे त्यांनी सूर्यास्त झाल्यानंतर पूजा विसर्जन करायला काही अडचण नाही. ज्यांना शक्यच नाही त्यांनी उद्या सकाळी करा, काय फरक पडत नाही, टेन्शन घेऊ नका, देव काय करत नाही, समजून घेतो. असं कोड्यात पडू नका तुम्ही, बिंदास्तपणे चलत जा. तर असो, आज एवढंच होतं, कारण प्रश्न बऱ्याच जणांनी केला होता की उजीच्या पूजाबद्दल काय करू काय नाही विसर्जन वगैरे, तर सांगितलं मी माझी पद्धत. तुम्हाला योग्य वाटलं तर ते करा, नाहीतर तुम्हाला जे करायचं ते करा. अगर ज्याचं ऐकायचं त्याचं ऐका, काय अडचण नाही. मला विचारायचं तेवढं सांगणं माझं काम आहे, मी सांगितलं. तर असो, आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.